गोवा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी होणार असून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि जितेंद्र आव्हाड उद्या गोव्यात जाऊन आढावा घेणार आहेत. त्यानंतर शिवसेनेशी जागा वाटपवर चर्चा करून अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी दिली. निवडणुकांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही पदाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार उत्तर प्रदेशात आमची समाजवादी पार्टीशी आघाडी झाली आहे. सपाने आम्हाला एक जागा सोडली असून अजूनही काही जागा सोडण्याची शक्यता आहे. मणिपूरमध्येही काँग्रेससोबत आघाडी झाली असून गोव्यात आघाडी करण्याबाबत काँग्रेससोबत चर्चा झाली होती, पण काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाची आघाडीची इच्छा नाही. त्यामुळे उद्या प्रफुल्ल पटेल व जितेंद्र आव्हाड दोन्ही नेते गोव्यात जाणार असून शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत आघाडीची इच्छा आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत चर्चा होईल व त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. देखिए, महाराष्ट्र में तीन पार्टी का जो गठबंधन है वो महाराष्ट्र को लेके है. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की स्पष्ट भूमिका है कि राज्य इकाई जो फैसला करेगी उस तरह का निर्णय उसको मान्यता पार्टी देगी. उत्तर प्रदेश की इकाई ने फैसला किया कि समाजवादी पार्टी के साथ गठबंधन करना है, वहाँ हम लोगों ने मान्यता दी. गोवा में हम लोग चाहते थे कि कांग्रेस के साथ बैठकर साथ में चुनाव लड़ा जाए, लेकिन गोवा के स्थानीय नेताओं की जो रवैया है उसके कारण वहाँ गठबंधन नहीं हो पा रहा है. कल हमारे राष्ट्रीय महासचिव प्रफुल्ल पटेल जी और एक मंत्री जितेंद्र आव्हाड जी गोवा जाएंगे, शिवसेना के साथ बात होगी और लोगों से बात जो होना है वो होगी. अब कल कोई अंतिम निर्णय गोवा को लेकर पार्टी करेगी, जिसकी घोषणा प्रफुल्ल पटेल जी स्वयं गोवा में करेंगे. मणिपुर में कांग्रेस के साथ हमारी बात हो गई है. मणिपुर में गठबंधन में हम कांग्रेस के साथ चुनाव लड़ेंगे. सर मराठी